मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. माझं पहिलं पोस्टिंग कोचिनला झालेलं आहे आणि लवकरच मी आणि शर्वरी कोचिनला शिफ्ट हो. मलाही भूक लागली पण मी आलेच फ्रेश हो ना, तुम्ही सुरू करा. संपूर्ण काम येतोय लगेच. काय झालं? हे काहीतरी झालंय ते कळतंय मला, पण काय झालं तेही कळालं तर बरं होईल. शंतनू, तुला तुझ्या मनासारखा जॉब मिळाला आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. पण असं अचानक कोचिंग कसं ठरलं? कसं ठरलं म्हणजे ठरवायचंय काय? आणि त्यात शर्वरी वन ऑफ द बिझिएस्ट एअरपोर्ट आहे कोचीचा, तर माझा वर्क एक्सपिरियन्स बघता ते मला तिथेच पाठवणार ना. आणि मला जॉब हवा होता, सिटी कुठली चूज करायची हा चॉईस माझ्याकडे नव्हता. प्रश्न कुठली सिटी चूज करावी हा नाहीच शंतनू. आपल्याच माणसांपासून लांब राहायची कल्पनाही मला सहन होत नाहीये. मी नाही, मला नाही राहायचं असं एकटं. शर्वरी, मी गेली काही वर्ष माझ्या जॉबसाठी असाच लांब राहतो. तुला तसं कधीच राहायची सवय नसेल म्हणून तुला असं वाटत असेल. थोड्या दिवसात होईल सवय. ट्राय टू अंडरस्टँड, हा जॉब माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याला अस्तित्वाचा प्रश्न तू बनवतोयस असं नाही वाटत तुला? शंतनू, आत्ता आपलं लग्न झालंय, आत्ता कुठे सगळे अडथळे पार पाडून आपण सगळे एकत्र राहायला लागलो आणि आपणच वेगळं व्हायचं. मग एक मिनिट शर्वरी, जगात लाखो लोक आहेत ज्यांना कामामुळे आपल्या कुटुंबापासून वेगळं राहावं लागतं, पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात प्रेम नाहीये, ते वेगळे होतात, ते एकत्र नसतात. मला असं म्हणायचंच नाही शंतनू. पण काय काय म्हणायचंय मग तुला? मला सांग, मी काय करू हा जॉब सोडून देऊ? तुझ्या आईच्या ओळखीने जो जॉब आला होता तो मी नाकारला तर तुम्ही सगळ्यांनी मला मूर्ख ठरवलं. मी जॉब सोडणं कसं चुकीचं आहे हे तुम्ही मला सांगत होतात ना. मग आता मला माझ्या कॅलिबरमुळे मला हवा तसा जॉब मिळालाय तर तो मी सोडून देऊ का? तर तुला तिथे जायचं नाहीये म्हणून